आपलं हक्काचं बातमीपत्र। ज्येष्ठ समाजसेवक निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले। महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले। आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी अप्पासाहेबांची भेटही घेतली। 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉक्टर दत्तात्रय तथा अप्पासाहेब धर्माधिकारी गेली 30 वर्ष निरूपण करत असून अंधश्रद्धा बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बाल संस्कार बैठक सुरू केल्या आणि आदिवासीवाडी वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात। अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले। त्याशिवाय वृक्ष संवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजन ही नियमितरित्या करण्यात येते। गणेशोत्सव व नवरात्रोत्सव नंतर निर्माल्यातून खत निर्मिती करून एक पर्यावरण पूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे। अप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छता दूत म्हणूनही ओळखले जातात। रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये अप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले। बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, आध्यात्मिक वाचन याची आवड होती। याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे। तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी समाजाच्या सेवेसाठी अप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे। या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचवण्याचे कार्य अप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत। पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनाचा अतिशय महत्वाचा असा बहुमान महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे। मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवारजी आणि या भूषण हे पुरस्कार देण्याची जी समिती आहे, या समितीच्या वतीने सर्वांमध्ये एकमताने हा अतिशय मानाचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेबांना देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे। त्यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्काराने देखील केंद्र सरकारने गौरवलेलं आहे। त्यांचं गेल्या अनेक वर्ष अखंडपणे अभ्यासपणे सुरू असलेलं जे सामाजिक कार्य आहे, व्यसनमुक्ती आहे, अंधश्रद्धा निर्मूलन आहे, स्वच्छता अभियान आहे, वृक्षारोपण आहे, आध्यात्मिक कार्य आहे, असे अनेक सामाजिक कार्य सामाजिक कामामध्ये स्वतःला वाहून घेतले अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मी शासनाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या पुरस्कारामुळे या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी उंची वाढली आहे, त्याचं महत्त्व वाढलं असं मी म्हणतो, कारण त्यांचं कार्य या समाज जीवनामध्ये या प्रत्येकाच्या मनामनामध्ये पोचलेलं आहे आणि अनेक उद्ध्वस्त होणारी कुटुंब त्यांच्या प्रयत्नामुळे, मार्गदर्शनामुळे वाचलेली आहे, हे सारा महाराष्ट्र जाणतो। म्हणून मी पुन्हा एकदा पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी सरकारी भूमिका एकच आहे की जे खरंच कार्य आहे त्याला प्रोत्साहन देणं, प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार जाहीर करणं हे सरकारी काम अतिशय सगळ्यात चांगलं असतं, त्याबद्दल म्हणणं नाही आणि हा जर पुरस्कार जाहीर झाला हा सगळ्यांचे श्रेय त्याच्यामध्ये लागलेलं आहे, तेव्हा सगळ्यांना कार्याचे श्रेय आहे, सगळ्यांचा सगळ्यांना आनंदित करणार आहे, सगळ्या क्षेत्रातील सगळ्या वयोगटातील सगळ्या याच्यामधले लहान मोठे सगळ्यांना आनंद होणार काय प्रश्न नाही। पण माझ्या आधी माझ्या वडिलांना 1908 साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला, त्याच्यानंतर आता हा पुरस्कार
म्हटले आहे की माझ्या बाहेरसाठी स्वतःकडे जाहीर केला. याचा अर्थ काय की आता प्रश्न असा आहे की पुरस्कार हा मोठाच आहे याबद्दल म्हणणं नाही. व्यक्ती व्यक्तीला असलं तरी व्यक्ती जरी असे पण व्यक्ती कार्य करते इथपर्यंत आहे. किंवा पूर्वी जर पुढे जर बघायला गेलो असं म्हणतो की मिळालेला होता. म्हणजे याचा अर्थ काय पुरस्कार हा शेवट पण मोठाच आहे. आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता.